हे नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मी तुमचा राज बोलू. आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. तर व्हिडिओ ही लास्टपर्यंत बघा, कारण आजची व्हिडिओ ही थोडी इंटरेस्टिंग असणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पियानोवर गाणी स्वतःहून कशी बसवायची ते तुम्हाला सांगणार आहे. काही सोप्या पद्धतीच्या स्टेप असतील ते तुम्ही फॉलो करून स्वतःहून गाणी बसवू शकता. तर व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे मित्रांनो, तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनसुद्धा दाबा. आणि तुम्ही मला अजूनही इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. आणि फेसबुक पेजची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर कोणताही वेळ न घालवता आता आपण आपल्या व्हिडिओकडे जाऊया. तर आता आपण आपल्या विषयाकडे आलेलो आहे. तर आपल्याला स्वतःहून गाणी बसवायची आहेत पियानोवर किंवा आपल्या कीबोर्डवर. तर काय करायचं मित्रांनो, काही सोप्या स्टेप आहेत ते तुम्हाला मी सांगतो. पहिली स्टेप म्हणजे काय आहे की आपल्याला जो गाणा तुम्ही शिकणार आहात किंवा जो गाणा वाजवणार आहात तो जो गाणा आहे तो तुम्हाला एक दोनदा ऐकायचं आहे. आणि ऐकल्यानंतर म्हणजे तुम्हाला पण समजेल की त्या गाण्याचा लिरिक्स काय आहे किंवा त्या गाण्याची मेलडी काय आहे ती तुम्हाला समजेल. त्यामुळे तुम्ही गाणं परफेक्टली वाजू शकता आणि तुम्हाला गाणं वाजवताना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. तर ही पहिली स्टेप आहे. पहिली स्टेप झाल्यानंतर काय करायचं आहे, आता तुम्हाला मी काही बेसिक सांगतो की हा एक ऑक्टेव झाला, त्यानंतर हा एक ऑक्टेव झाला. आता प्रत्येकाच्या कीबोर्डवर खूप काही ऑक्टेव असतात. आता माझा छोटा कीबोर्ड आहे तर तुमच्या पण कीबोर्डवर ऑक्टेव असतील तर काय करायचं, तुम्हाला कुठला तरी एक ऑक्टेव घ्यायचा आहे. तर मी फॉर एक्झाम्पल हा ऑक्टेव घेतला, तुम्ही कोणताही घेऊ शकता कारण का गाणं कुठल्याही ऑक्टेववरून निघणार आहे 100%. या 12 बटनांमधूनच गाणं निघणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आपली दुसरी प्रोसेस ही असणार आहे की आपल्याला जी गाण्याची मेलडी आहे, मेलडी म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो मेलडी म्हणजे काय. आता मी एक फॉर एक्झाम्पल आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजविला हा गाणा तुम्हाला मी आता प्ले करून दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल. आता तुम्ही हा गाणं ऐकलात, ह्या गाण्याची जी पहिली म्युझिक होती ती म्युझिक कशी होती, म्हणजे ती पहिली म्युझिक होती. तर आता आपल्याला काय फाईंड करायचं आहे की ती म्युझिक कॅशवर कशी वाजेल. कॅशवर वाजणे म्हणजे काय, आता त्याची मेलडी म्हणजे काय की आपण तोंडात बोलतो ना याला आपण मेलडी बोलतो. तर ही मेलडी आपल्याला आपल्या तोंडातल्या तोंडात पहिलं गुणगुणायचं आहे. गुणगुणल्यानंतर आपल्याला काय होईल, समजेल की गाणं कॅशवर असं ह्या पद्धतीने वाजणार आहे. तर मग आता मी सुरुवात करतो. आपल्याला काय करायचं, आता आपली तिसरी प्रोसेस आहे की आता गाणं कुठून तरी एका इथून सुरू करायचं आहे. तर आता इथून ते इथपर्यंत एक ऑक्टेव आहे बरोबर, तर मी आता तो सुरुवात करतो कुठून तरी. पहिल्या बटनापासून सुरुवात करूया. तर गाण्याची तुम्ही परत एकदा मी तुम्हाला वाजवून दाखवतो, ऐकवतो. ऐकलीत आता ही पहिली म्युझिक आपल्याला वाजवायची, तर मी आता इथून स्टार्ट करतो. तर बघूया आपण, म्हणजे बघा मॅच होत नाही, आपल्याला समजलंय की मॅच होत नाही. चला मॅच न होत पुढच्या बटनापासून सुरुवात करूया. आता इथून आपण सुरुवात करूया, बघा बरोबर वाजत नाही. त्यानंतर प्रॅक्टिस करत राहा पुढच्या बटनापासून घ्या. आता ह्या बटनापासून घेऊया, बघा थोडंसं मॅच झालं पहिल्या बटनापासून पण दुसऱ्या बटनाला मॅच झालं नाही. बघा ह्या बटनाला बरोबर मॅच होत आहे पण ह्या बटनाला मॅच होत नाही. बघा आपला आपल्या कानावरनं समजायला पाहिजे, तेवढी आपली प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. चला ठीक आहे, आता हा बटन नाही, याच्या पुढचा बटन घेऊया. हा तर चालत नाही म्हणजे हा बटन घेऊया. बघा थोडासा हा बटन चुकला म्हणजे हा बटन घेऊया आपण. बघा बरोबर आलं. त्याच्यानंतर कसं आहे, परत एकदा प्ले करून दाखवतो. बघा अशी म्युझिक आहे. तर पहिली म्युझिक तर आपल्याला समजली, आपण काय केलं कुठल्या तरी बटनापासून सुरुवात केली. आता मी परत एकदा इथून तुम्हाला दाखवतो आधीची पहिली सर्वात पहिली म्युझिक. बघा एवढं झालं, आता कसं आहे पुढची म्युझिक कशी आहे. बघा चुकलं आहे म्हणजे आपल्याला समजलंय की हा बटन घेऊन चालणार नाही, याचा पुढचा बटन घेऊया. म्हणजे कसं परत पहिल्यापासून दाखवतो. झालं त्यानंतर म्हणजे बरोबर आलं आपला, म्हणजे चुकी चाललंय. बघा आपल्याला आपल्या कानावरनं समजते लगेच. म्हणजे परत एकदा मी दाखवतो, आता हा बटन चुकीचा आलेला आपला मागाशी, आता हा घेऊया. बघा हा थोडा चुकलाय बटन कारण का आपल्याला, म्हणजे हा चुकला म्हणजे पुढचा घेऊया आपण बटन. बघा बरोबर वाजली म्युझिक,
समजलं? म्हणजे अशा प्रकारे आपल्याला गाणं फाईंड करायचं आहे, अशा प्रकारे आपल्याला मेलडी आपल्या तोंडात गुणगुणायची आहे. परत एकदा सांगतो, तीन प्रोसेस आपल्या. पहिली प्रोसेस काय होती की आपलं गाणं पूर्ण ऐकायचं आहे, त्याची मेलडी, त्याची जी लिरिक्स वगैरे आपल्याला पूर्ण ऐकायचे, म्हणजे तो गाणं तुमच्या माइंडमध्ये फिट राहील आणि तुमच्या गाण्यांना पण त्याची सवय होईल. त्यानंतर दुसरी प्रोसेस काय आपली की त्याची मेलडी तोंडात गुणगुणायची आहे. तोंडात गुणगुणल्यानंतर तिसरी प्रोसेस काय आपली की तो गाणं आता इथून आपल्या एका कुठल्या तरी ऑक्टेवपासून सुरुवात करायची. जसं मी इथून सुरुवात केली तशी तुम्ही इथून सुरुवात करा, कुठूनही करा सुरुवात. म्हणजे पहिली स्टेप बाय स्टेप करा, इथून नाही झालं इथून घ्या, इथून नाही झालं इथून घ्या, इथून घ्या, इथून घ्या. स्टेप बाय स्टेप पद्धतीने शिका, गाणं इथूनच कुठून तरी निघणार मित्रांनो. अगदी सोप्या पद्धत आहे आणि असं मित्रांनो कोणी एवढं सांगत नाही. तर जर व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितले असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येईन. मित्रांनो व्हिडिओ इथपर्यंत बघितले असेल तर पहिले तुमचं धन्यवाद करतो, कारण का ही व्हिडिओ मित्रांनो तुमच्यासाठी असते. आणि तुम्ही ही व्हिडिओ कशी तुम्हाला वाटली हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, कारण तुमच्या कमेंट थ्रूच मला आयडिया मिळत असते की नेक्स्ट व्हिडिओ कोणती बनवू. तर आजच्यासाठी मित्रांनो एवढंच, मिळूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.